गोदावरी नदी परिसरात पूर परिस्थिती असल्याने नारी कोपरगाव व आजूबाजूच्या सर्व गावे ही पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना आशुतोष काळे यांनी भेट दिली आहे व सोमय्या ग्रुपचे डायरेक्टर मोहन साहेब यांनी सर्व पूरग्रस्त नागरिकांना सकाळ आणि संध्याकाळ जेवणाची सोय केली होती. तसेच गावातले ग्रामस्थ सरपंच यांनी सर्व पूरग्रस्तांना मदत केली आहे व आमदार स्नेहलता कोलेताई यांच्याकडून पूरग्रस्तांना जेवणाची सोय करण्यात आली आहे. यावेळी कोलपेवाडी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन आशुतोष काळे व माजी सभापती मच्छिंद्रराव पाटील टेके, माजी पंचायत समितीचे सभापती मधुकरराव निवृत्ती पाटील टेके हे उपस्थित होते. दरम्यान गोदावरी नदीमध्ये 1,00,000 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले अशी माहिती तहसीलदार व आपत्कालीन व्यवस्थापनाकडून देण्यात आली. दुपारी 2-3 वाजतापासून सगळ्यांकडून हे आला, मेसेज आला, इतना पाणी आ रहा है, तो इसका वजह सब लोग शिफ्ट करता है. तो हम लोग का यहाँ से अपना मंगल कार्यालय उधर भी अपना अरेंजमेंट करके रखा था. तो बाद में वो बोला उधर का रामेश्वर मंदिर में और देवी मंदिर, रामेश्वर स्कूल और देवी मंदिर में उधर शिफ्ट किया, ऐसा मालूम पड़ा. तो आपके लिए खाना का बोल दिया, खाना अरेंज करके दे दिया, यहाँ से खाना बना के उधर दे दिया. और आज दोपहर में भी खाना भेज दिया. और पोजिशन के हिसाब से पानी तो और बढ़ता है, उधर से कम हो गया सब होता है, नांदेड़ मधुवेश्वर से कम होता है बोलता है, मगर इधर तो दिख रहा है वहाँ पानी बढ़ता जा रहा है. तो ये तो एक साइड में अपना पहला दो एक महीना पहला डेढ़ महीना पहला बहुत पानी का प्रॉब्लम था, अभी इतना पानी आ रहा है. दोनों साइड में सब पब्लिक का तकलीफ ही है, पानी नहीं है, पीने का पानी नहीं रहता है, अभी इतना पानी आ रहा है तो वो भी पब्लिक का तकलीफ भी हो रहा है. तो उसके हिसाब से कुछ ना कुछ अरेंजमेंट लॉन्ग टर्म इसमें से एक बीच में डैम गेम कर दे तो काम हो सकता है, इतना पानी का भी होल्ड हो जाएगा और सेम टाइम उसका जब भी ये रहेगा तकलीफ रहेगा पानी का तभी भी ये कर सकता है. तो लॉन्ग टर्म प्लानिंग में करना सबसे अच्छा है. और समीर सोमय का तरफ से ऑलवेज सपोर्ट रहता ही है, कंपनी का तरफ से समीर सोमय का तरफ से ऑलवेज सपोर्ट रहता ही है, वो सपोर्ट अभी भी एक्सटेंड करेगा और कभी भी एक्सटेंड करेगा. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क रहावे असा इशारा देण्यात आला आहे. प्रतिनिधी मनोज वाघमारे सह आधार न्यूज मुंबई. गावामधील बरेचसे लोक पुरामुळे त्या ठिकाणी बाधित झालेले, सध्या ते शासकीय घरकुल त्यांना मिळालेले, पण ते वारंवार त्या पुरामुळे तिथं पाणी येतं, त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी दुसरीकडे पर्याय व्यवस्था कायमस्वरूपी मिळावी या पद्धतीने ग्रामपंचायतीमार्फत शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. एका शेती महामंडळाची जमीन त्यांना ग्रामीणाकडे वर्ग करावी, जेणेकरून या लोकांना सर्वांना तिथे त्या ठिकाणी जमीन मिळू शकेल. कारण की आता जे काही घरकुलं मंजूर होणारेले जमीन नसल्यामुळं जमिनीअभावी ते घरकुलांची मदत त्यांची परत जाते, म्हणून हा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला असल्यामुळे त्याचा पाठपुरावा त्या ठिकाणी सरपंच असतील, ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामसेवक यांच्यामार्फत त्या ठिकाणी चालू आहे. निश्चितपणाने माझी कुठं मदत लागली तर त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी देखील त्या ठिकाणी प्रयत्न करेल. वारेगामध्ये रात्री पुराचं पाणी वाढलं आणि जवळजवळ 400-500 लोकांना घरामध्ये पाणी शिरलं. ते सुरक्षित स्थळी आमच्या शाळेमध्ये थांबलेले आहेत. तसा गावातून आमच्या गोत कोळपेवाडीकडून त्यांना अन्नाचे पाकिट वगैरे देण्यात येतील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूज चॅनल सबस्क्राइब